सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायरी येथील समुद्रात बुडून बेळगावच्या 8 पर्यटक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर कोकणातील सागरी पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी मुरुडच्या दुर्घटनेनंतर रायगडच्या किनाऱ्यावर उपलब्ध करण्यात आलेली व्यवस्था म्हणजे निव्वळ देखावाच ठरतोय. नारळ पोफळीच्या रुपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि फेसाळणाऱ्या लाटा यामुळे कोकणचे समुद्र किनारे पर्यटकांचं फेवरेट डेस्टिनेशन ठरलंय. मोठ्या सुट्ट्यांबरोबरच शनिवार आणि रविवारी पर्यटकांची पावलं या किनाऱ्यांकडे वळतात. दरवर्षी लाखो पर्यटक या किनाऱ्यांना भेट देत असतात. आनंद देणाऱ्या या पर्यटनात कधी दुःखद प्रसंग सुद्धा घडतात. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं किंवा अतिउत्साहानं अनेक पर्यटकांना इथे आपला जीव गमवावा लागलाय. पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेतली तर इथला पर्यटन व्यवसाय वाढीस लागू शकतो, पण सरकार याबाबत गंभीर नसल्याचा आरोप होतोय. बोटीच्या समुद्र कसा आहे कसा नाही तो समजतो, त्याच्यावर जर सर्वे केला आणि तिथे जर आपण सिग्नलचा असं काहीतरी इशारा कायमचा ठेवला तर त्याच्या स्वरूपावर आपल्याला जी आता जो धोका निर्माण होतो तो धोक्यापासून आपल्याला संरक्षण मिळू शकतो. शासनाने हा विभाग हा पर्यटन विभाग म्हणून जाहीर करायला पाहिजे. फक्त आम्ही बोलतो हा पर्यटन विभाग आहे, पण शासकीय नोंदीमध्ये कुठेही हा पर्यटन विभाग नाही. शासनाचा निधी इथे चांगल्या प्रकारे येऊ शकेल, पण जर ते आमच्या नावच तिथे नसेल तर निधी यायचा कुठून आम्हाला. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुण्याच्या आवेदा इनामदार कॉलेजच्या 14 विद्यार्थ्यांचा मुरुडच्या समुद्रात बुडून दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर सागरी पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. चौफेर टीका झाल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. रायगडच्या किनाऱ्यावरील ग्रामपंचायती आणि नगरपालिकांना पर्यटक सुरक्षा यंत्रणा उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून लाईफ जॅकेट्स, स्ट्रेचर, दुर्बीण, सायरन, ब्लँकेट्स पुरवण्यात आले. वॉच टॉवर उभारण्यात आले. 25 जणांची जीवरक्षक म्हणून नेमणूकही करण्यात आली. धोक्याचे खांब समुद्राच्या बेडमध्ये रोवणे आणि लाईट व्यवस्था किंवा इतर बाकीच्या ज्या काही व्यवस्था आहेत, तर या सगळ्या वॉच टॉवर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी, सायरन्स आहेत की जर काही समुद्रामध्ये धोका निर्माण झाला तर सायरन वाजवून आपल्याला पर्यटकांना धोक्याची सूचना देता येईल, अशा अनेक प्रकारच्या उपाययोजना आम्ही या समुद्र किनाऱ्यांवरती केल्या आहेत. सरकारनं या ठिकाणी जीवरक्षकांच्या 6 महिन्यांच्या मानधनाची तरतूद केली. त्याची मुदत मार्च महिन्यात संपली देखील. या पुढचं मानधन संबंधित ग्रामपंचायती किंवा नगरपालिकांनी द्यावं अशी सरकारची भूमिका आहे. कोकणातील ग्रामपंचायतीकडे उत्पन्नाची साधनं नाहीत. तुटपुंज्या उत्पन्नात प्राथमिक सुविधा पुरवणं जिक्रीस झालं असताना जीवरक्षकांचं मानधन द्यायचं कसं असा प्रश्न ग्रामपंचायतींना पडलाय. शासन बोलते की ग्रामपंचायतीने त्यांना पुढलं मानधन द्यायचं, पण ग्रामपंचायत छोटी असल्या कारणात ग्रामपंचायतीचे उत्पन्न नाही आहे. त्या उत्पन्न नसल्या कारणात पगार देणार कसा काय, हा मोठा आमच्या पूर्ण प्रश्न आहे. सरकारनं जर जीवरक्षकांच्या मानधनाची तरतूद केली नाही तर उपलब्ध करून दिलेल्या साधन सामुग्रीला काहीच अर्थ उरणार नाही आणि सागरी पर्यटकांची सुरक्षा म्हणजे पहिले पाढे 55 अशी अवस्था होईल. प्रफुल पवार, झी मीडिया, रायगड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.